एमपीएससी कडून मेगा भरती 8169 पदांसाठी एमपीएससी मार्फत भरती होणार. गट ब आणि गट क साठी 30 एप्रिल 2023 ला होणार परीक्षा. मुंबई उच्च न्यायालयाचा रॅपिड ओलादंडका. विना परवाना कुणालाही राज्यामध्ये अशी सेवा देण्याचा अधिकार नाही. इतर कुणीही विना परवाना सेवा पुरवत असेल तर कारवाई करा, हायकोर्टाचे आदेश. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच. अजित पवार आपल्या विधानावर ठाम. कुणी काहीही म्हणा, मी माफी मागणार नाही, अजित पवार यांचं विधान. 2019 निवडणुकीवरून अजित पवार यांनी पुन्हा एकदा पडळकरांना डिवचलं. सांगलीचा कुणीतरी आला होता, डिपॉझिट जप्त केलं. बारामतीमधून लाखाच्या खाली निवडून येतच नसतो, अजित पवार यांचं विधान. कुटीर आमदार खासदार यांच्याकडे विचारधारा नाही. ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदेंची शिंदे गटावर टीका. तर न्यायव्यवस्थेवर विश्वास टिकवायचा असेल तर निकाल आमच्या बाजूनं लागणं अपेक्षित, कायंदेंचं विधान. नागपूरमध्ये धीरेंद्र महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी. अंधश्रद्धा पसरवत असल्याचा अनिसचा धीरेंद्र महाराजांवर आरोप. शिक्षक पदवीधर निवडणुकांमध्ये सर्वांनी एकजुटीनं काम करा. शिंदे फडणवीसांचा आमदार खासदारांना कानमंत्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चा हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचवा, भाजप आणि शिंदे गटाच्या बैठकीमध्ये निर्देश. बीडमध्ये केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्यात. केज रुग्णालयामध्ये उपचारासाठी आहेत दाखल. राहुल गांधींच्या जम्मूमधील भारत जोडो यात्रेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहभागी. काल राऊत यांचं जम्मूमध्ये तलवार देऊन स्वागत. भारत जोडो यात्रेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊतांवर आशिष शेलारांची टीका. हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा सुरू होता तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीमध्ये बसून होते आणि याच संगतीमुळे सरकार गेलं, आशिष शेलार यांची राऊतांवर टीका. राज्य सरकारच्या सगळ्या विभागांना न्यायालयीन लढ्यासाठी मंत्र्यांची परवानगी घेणं बंधनकारक, सरकारचा महत्वाचा निर्णय. विदर्भातल्या एका कंत्राटदार कंपनीला अधिकाऱ्यांमुळे 2.5 कोटींच्या ऐवजी 500 कोटी रुपये द्यावे लागले, त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय. नवनीत राणा बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी राणा यांचं अजामीनपात्र वॉरंट कायम. तर मुंबई सत्र न्यायालयातील पुढची सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब. मुकेश अंबानी यांनी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि गुगलचे सुंदर पिचाई यांना टाकलं मागे. स्विगीमध्ये सुद्धा कर्मचारी कपात. कंपनी जवळपास 400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार. रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामातील सामना मुंबई आणि दिल्ली संघामध्ये. सरफराज खानची शतकी खेळी व्यर्थ. 42 वर्षात पहिल्यांदाच दिल्लीनं मुंबईला चारली धूळ. मारुती सुजुकीच्या ग्रँड विटाराला विदेशामधूनही जोरदार मागणी. कंपनी लॅटिन अमेरिका, आफ्रिका, पश्चिम आशियामधल्या 60 पेक्षा अधिक देशांमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.